वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर एंड आई एम अनिल वानखडे. आपण इंग्लिश ग्रामर मध्ये इफ नॉट और अनलेस हा टॉपिक बघत होतो. या टॉपिक मधला पहिला जो पार्ट आहे तो आपण बनवलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाणार आहे. हा भाग पाहण्याच्या अगोदर तो भाग तुम्ही पाहून घ्यायचा आहे. आता इफ नॉट ने चालू होणारं जे काही वाक्य आहे ते कंडिशन ने चालू होते. कंडिशन म्हणजेच अट. कोणतीही जर अट असेल वाक्यामध्ये तर ते वाक्य इफ ने चालू होते. वाक्यामध्ये इफच्या वाक्यामध्ये दोन क्लॉजेस असतात. एक असतो इफचा क्लॉज आणि एक असतो प्रिन्सिपल क्लॉज, म्हणजेच मुख्य वाक्यांश आणि त्याच्यावरती डिपेंडंट सबऑर्डिनेट क्लॉज आपण असं म्हणतो. आणि त्या प्रमाणात इफच्या रचनेनुसार तीन प्रकारात वाक्य आपण करू शकतो. अगोदरच्या पार्ट मध्ये पाहिलेलं आहे परंतु ते आता सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आता प्रॉबेबल कंडिशन ज्या वेळेस असते त्यावेळेस इफच्या क्लॉज मध्ये सिम्पल प्रेझेंट असतो आणि जो काही मेन क्लॉज असतो त्याच्यामध्ये सिम्पल फ्युचर असतो. नंतर आहे इम्प्रॉबेबल. असंभाव्य जर व्यक्त करायची असल्यास इफच्या क्लॉज मध्ये सिम्पल पास्ट असतो तर जो काही मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये वुड प्लस वर्ब वन असतो. आणि इम्पॉसिबल, अशक्य अशी गोष्ट किंवा अट असेल तर इफच्या क्लॉज मध्ये परफेक्ट पास्ट टेन्स असतो. तर मेन क्लॉज मध्ये वुड अधिक हॅव थ्री हॅव वर्ब थ्री असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, हे पार्टच करून घ्यायचं. आपल्याला इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस वापरायचं आहे किंवा अनलेसच्या ऐवजी आपल्याला इफ नॉट वापरायचं आहे. ज्या प्रकारे इफ नॉट हे नकारदर्शक आहे त्याचप्रमाणे अनलेस सुद्धा हे नकारदर्शक अट दर्शविते. तर आता अनलेस किंवा इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस कसं युज करायचं त्याचे दोन उदाहरण आहे. पहिलं उदाहरण आपण पाहणारच आहोत, तर पहा. इफ नॉट अनलेस, इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस वापरणे. आता इफ नॉटच्या वाक्यामध्ये आपण डायरेक्टली अनलेस वापरू शकतो का, कशा प्रकारे वापरू शकतो? इफचा जर समजा क्लॉज असेल त्याच्यामध्ये जर नॉट नसेल तर आपण इफ वापरू शकतो का बा? तर हो, वापरू शकतो. तर आपल्याला काय घ्यावं लागेल, नॉट त्याच्यामध्ये त्या वाक्यांच्यामध्ये ऍड करावं लागणार आहे. तर कसं ऍड करायचं? फॉर एक्झाम्पल, इफ वी वर्क हार्ड, इफ वी वर्क हार्ड वी विल सक्सेस. जर आपण चांगलं किंवा हार्ड वर्क केलं तर आपल्याला यश मिळणार, बरोबर. तर अशा प्रकारचं हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये फक्त आपल्याला अट दर्शक इफच दिसतो परंतु इथं नॉट नाहीये. नॉट नसल्यामुळे आपण याच्यामध्ये अनलेस युज करू शकतो का अशा प्रकारच्या वाक्यामध्ये? नाही. तर कशा प्रकारे आपल्याला अनलेसचा युज त्याच्यामध्ये करायचा आहे तर पहा. तर वरील वाक्यात अनलेस वापरण्याकरता इफच्या क्लॉज मध्ये नॉट नाही म्हणून दोन्ही बाजू नॉट मिळवावा लागतो. आता दोन्ही बाजूमध्ये नॉट नाही, इफच्या क्लॉज मध्ये नॉट नाही आणि प्रिन्सिपल क्लॉज मध्ये सुद्धा नॉट नाही, मग दोन्ही बाजूत आपल्याला नॉट युज करायचं आहे. मग नॉट कसा युज करू सर? आता आपल्याला पहिली कंडिशन दिसत आहे, प्रॉबेबल कंडिशन दिसत आहे आणि तिकडे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. मग प्रॉबेबल कंडिशन कशाला असतो? सिम्पल प्रेझेंट मधला असतो. तर काय? इफ वी डोंट, इथं इफ वी डोंट वर्क हार्ड वी विल नॉट सक्सेस, बरोबर. मग आता इथं आपण इफ अनलेस करिता इथं नॉटची रचना आणली किंवा नॉट आपण इथं टाकला आणि इथं टाकला. आता आपल्याला हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपण अनलेस युज करू शकतो. तर मग अनलेस युज करून वाक्य कसं बनणार आहे ते समोर पहा. आता अनलेस वापरण्यासाठीची इफ नॉट रचना तयार झाली. इफ नॉट म्हणून इफ नॉट काढून अनलेस वापरल्यास वाक्य पुढील प्रमाणे होईल. मग आता वाक्य कसं होते ते पहा. डायरेक्टली तुम्ही इकडे पाहू शकता, अनलेस वी वर्क हार्ड, अनलेस वी वर्क हार्ड वी विल नॉट सक्सेस. म्हणजे आता आपण काय केलं, इथं अनलेस टाकला म्हणून इथचा काय केला, हा इफ सुद्धा कटला आणि हा डोंट सुद्धा कटला. आणि प्रिन्सिपल क्लॉज मधला जो नॉट आहे तो नॉट आपल्याला काढायचा का? नाही. तर वाक्य अशा प्रकारे होणार, अनलेस वी वर्क हार्ड, आपण जर कठीण परिश्रम घेतले नाही वी विल नॉट सक्सेस, तर आपल्याला यश मिळणार का?
नाही. आता आपल्याला दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे, तर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण इफ नॉट च्या ऐवजी अनलेस कसं वापरायचं ते पाहलं, तर या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच पाहायचं परंतु वेगळ्या पद्धतीनुसार ते पाहायचं आहे. तर मग पहा वाक्य पाहून अगोदर, इफ आय स्टडी आय विल नॉट फेल, इफ आय स्टडी आय विल नॉट फेल. आता या वाक्यामध्ये तुम्ही निरीक्षण जर केलं तर बारकाईने तुम्हाला दिसून येईल की इफच्या क्लॉज मध्ये नॉट आहे का, नाही, आणि प्रिन्सिपल क्लॉज मध्ये नॉट तुम्हाला दिसत आहे. तर पहा वरील वाक्यात इफच्या क्लॉज मध्ये नॉट नाही आहे म्हणून दोन्ही बाजूला नॉट मिळवा, म्हणून प्रिन्सिपल क्लॉज मध्ये नॉट असल्यावर सुद्धा आपल्याला इफच्या क्लॉज मध्ये जर इकडे नॉट मिळवायचा असला तर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये सुद्धा आपल्याला नॉट मिळवावाच लागतो. तर पहा इफ आय डोंट स्टडी हा आपण इथं नॉट घेतलाय, आय विल नॉट नॉट सक्सेस, सॉरी आय विल नॉट नॉट फेल, आय विल नॉट नॉट फेल. आपण काय केलं किंवा इफच्या क्लॉज मध्ये सुद्धा नॉट टाकला आणि इथं ऑलरेडी अगोदर होता तरी सुद्धा आपण पुन्हा इथं काय घेतला प्रिन्सिपल क्लॉज मध्ये नॉट घेतला. आणि ही जी कंडिशन आहे ही प्रॉबेबल कंडिशन आहे, संभाव्य कंडिशन आहे. मला दोन वेळेस जर नॉट आला तर आपल्याला ते नॉट पुन्हा घ्यायच्यात का की डबल घ्यायचे आहे की त्याचा वर्ग करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे ना, हे आपल्याला पाहावं लागेल. मग आता दोन वेळेस जर नॉट आले तर एक सारख्या वस्तू आल्या तर ते एकमेकांना काय करत असतात, तोडत असतात, म्हणजेच नॉट हा पण गेला, इथचा नॉट पण हा पण गेला. तर वाक्य असं होणार आहे म्हणजे इफ आय डोंट स्टडी आय विल फेल, इफ आय डोंट स्टडी आय विल फेल, म्हणजे इफच्या क्लॉज मध्ये आपण अनलेस वापरू शकतो, म्हणजेच काय इफ नॉट अशा प्रकारची रचना तयार झाली. म्हणून आता अनलेस वापरण्यासाठी आवश्यक रचना तयार झाली दिसली साहेब, म्हणून आपण हा इफ काढून घ्यायचा आणि हा डोंट काढून घ्यायचा आहे. म्हणून इथं काय द्यायचं, अनलेस अनलेस आय स्टडी आय विल फेल, जर मी अभ्यास केला नाही तर मी काय होणार, फेल होणार आहे, नापास होणार आहे. आता आपण डायरेक्टली 7 ते 8 सेंटेन्सेस बघणार आहे आणि ते सेंटेन्सेस समजून घेणार आहोत. जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आता आपण बघणार आहोत. तर इथं आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत 4 आहेत, नंतर काही समोरच्या 4 आपण पाहणार आहोत, म्हणजे 8 ते 10 पर्यंत आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि तुमच्या नोटबुक वरती लिहून घ्यायचं आहे. तर बघा, इफ यू डोंट गो आय विल कॉल पोलीस, इफ नॉट अनलेस. इफ नॉटचं वाक्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनलेस यूज करायचं आहे याची आयडिया तुम्हाला असणारच आहे. तर पहा इफ यू डोंट गो म्हणजे इफच्या क्लॉज मध्ये आपल्याला काय दिसतो, नॉट पण दिसतो आणि इफ पण दिसतो, म्हणून आपण इथे डायरेक्टली आपण काय घ्यायचं आहे, अनलेस घ्यायचं आहे. म्हणून वाक्य असं होणार आहे UNLEESS unless YOU go I will call police. अशा प्रकारे वाक्य होणार आहे, अनलेस यू गो आय विल कॉल पोलीस. नंतर आहे इंडिया कॅन विन द मॅच इफ सचिन प्लेस, तर आपल्याला इफचा क्लॉज पाहून घ्यायचा आहे, इफच्या क्लॉज मध्ये नॉट आहे का, नाही, आपण एक्स म्हणून नॉट त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणून इफच्या क्लॉज मध्ये आपण सचिन प्लेज आहे तर इथं DOESNT डझंट प्ले, समजला, डझंट, आता डझंट घेतला म्हणून इथं काय होणार आहे, एस निघून जाणार आहे म्हणजे डझंट प्ले. आणि इथं कॅनच्या जवळ नॉट आपण युज करू शकतो. आता आपण अनलेसची जी रचना आहे, अनलेस टाकण्याची ती रचना व्यवस्थितरित्या क्रिएट झालेली आहे. मग आता आपण कसं करायचं, India cannot NOT किंवा काय तुम्ही लिहू शकता, cannot win the match. आता इथं इफ आहे, इथं आपण डायरेक्ट अनलेस टाकून द्यायचं, UNLEESS सचिन प्ले, सचिन प्ले SACHIMPLAY. नंबरचा सेंटेन्स आहे, वी कॅन डू नथिंग इफ वी डोंट नो कॉम्प्युटर, म्हणजे वी कॅन डू नथिंग, आपण काही करू शकत नाही इफ वी डोंट नो कॉम्प्युटर, आपल्याला कॉम्प्युटर येत नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे इफचा क्लॉज पाहून घ्यायचा आहे तर इथं अनलेस टाकण्याकरिता इफच्या क्लॉज मध्ये आपल्याला काय दिलेले आहे, रचना आहे, म्हणून आपण डायरेक्ट अनलेस टाकून द्यायचं आहे. म्हणून वी कॅन
do nothing. Nothing unless U-N-L-E-S-S with A-N-O-W computer. Computer. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं लिहायचं व्यवस्थित. नंतर फोर नंबर आहे, इफ इंग्लंड हॅड वोन द टॉस दे वुड हॅव गॉट रिझर्व. आता याच्यामध्ये इफच्या क्लॉजमध्ये नॉट आहे का? नाही. मग ही कंडिशन कोणती आहे? आपल्याला इम्पॉसिबल कंडिशन आहे. परफेक्ट पास्ट इथे आपल्याला इथे दिलेला आहे आणि नंतर वुड एनी हॅव थ्री आपल्याला दिसत आहे. वुड एनी हॅव थ्री गॉट रिझर्व. मग आता अशा प्रकारचं वाक्य कसं करायचं तर पहा. इफ म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? नॉट टाकायचं आहे. तर नॉट कसं? इफ इंग्लंड हॅड म्हणजे हॅडन होणार आहे किंवा हॅड नॉट. नॉट आपण युज केला इफच्या क्लॉज मध्ये. आता आपल्याला तिकडं पण नॉट युज करायचं आहे. दे वुडन काय? वुड नॉट. वुडन केल्या करायपेक्षा वुड नॉट हॅव काय गॉट रिझर्व. मग आता नॉट आपण इथे टाकला आणि इथेही टाकला, इफच्या क्लॉज मध्ये टाकला, प्रिन्सिपल क्लॉज मध्येही टाकला. तर मग आता आपल्याला अनलेसची जी काही रचना आहे ती इथं काय झाली? क्रिएट झालेली आहे, रचना तयार झालेली आहे. मग कसं आहे? अनलेस U-N-L-E-S-S इंग्लंड E-N-G-L-A-N-D इंग्लंड हॅड H-D ओन द टॉस T-O-S-S मग आता टॉस मग नंतर काय आहे? दे P-H-E-Y दे वुडन W-O-U-L-D किंवा वुड नॉट टाकायचं. वुड नॉट घेऊ आपण डायरेक्ट. वुड नॉट हॅव गॉट रिझर्व G-O-T-R-E-S-U-L-T अशा प्रकारे सेंटेन्स होणार आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या. अनलेस इंग्लंड हॅड वन द टॉस दे वुड हॅव वुड नॉट हॅव गॉट रिझर्व. एक्झाम्पल, इफ आय डोंट स्टडी हाऊ कॅन आय बिकम अन एक्सपर्ट. आता इफचा क्लॉज पाहून घ्यायचे सर्वात पहिले. इफच्या क्लॉज मध्ये आपल्याला इफ आणि डोंट दिसत आहे, जास्तीचं टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट ते काढून टाकायचं, अनलेस लावून टाकायचं, दॅट्स ऑल. म्हणजेच काय? अनलेस U-N-L-E-S-S आय स्टडी S-T-U-D-Y हाऊ कॅन आय B-E-C-O-M-E an expert and E-S-P-E-R-T no tension. तर बघा सिक्स नंबरचा सेंटेन्स आहे. एक्झाम्पल, इफ यू डिलिव्हर द बॉय इन ऑल सिक्रेट म्हणजे सिक्रेट युअर एफर्ट शॉल बी रिवॉर्डेड. तुमचे जे अथक परिश्रम आहेत ते रिवॉर्डेड आहेत किंवा तुम्हाला बक्षीस मिळू शकते. तर इफचा क्लॉज पाहिजे, इफच्या क्लॉज मध्ये नॉट आहे का? नाही आहे. मग आपण नॉट घेऊन घ्यायचं. इफ मग आता इथे काय होणार आहे? यू D-O-N-T डोंट आहे ना, डज येणार नाही. डोंट डिलिव्हर द बॉय इन ऑल सिक्रेसी युअर एफर्ट शॉल तर इथे काय शॉल नॉट बी रिवॉर्डेड. मग आता आपल्याला अनलेस वापरण्यासाठी रचना तयार झाली. मग आता रचना कशी तयार झाली ते पहा. मग आता डायरेक्ट U-N-L-E-S-S अनलेस वाय वू यू डिलिव्हर D-L-I-E-V-E-R द बॉय इन ऑल सिक्रेसी दिस इज C-I-E-C-Y युअर एफर्ट्स E-F-O-R-T-S इथं शॉल नॉट बी येणार आहे. S-H-A-L-L नॉट बी प्रिन्सिपल क्लॉज आहे. रिवॉर्डेड R-E-W-A-R-D-E-D ओके. पुन्हा एकदा बघा. अनलेस यू डिलिव्हर द बॉय इन ऑल सिक्रेसी युअर एफर्ट शॉल नॉट बी रिवॉर्डेड. नेक्स्ट सेवन नंबर सेंटेन्स, ही विल बी पुअर तो गरीब आहे. इफ ही इज नॉट सॅटिस्फाईड तो गरीब असल्यामुळे तो समाधानकारक आहे का? नाही. तर आपल्याला इफचा क्लॉज फॉर्म घ्यायचा. इफच्या क्लॉज मध्ये अनलेस वापरण्याची रचना आपल्याला दिसत आहे. इथे इज नॉट दिसत आहे,
किंवा इफ आहे पण डायरेक्टली आपल्याला हे डब्ल्यू आय डबल एल बी प्युअर पुअर यू अनलेस अनलेस ही इज सॅटिस्फाईड एस ए टी आय एस एफ आय ई डी अशा प्रकारे सेंटेन्स होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपलं चॅनल खूप दिवसापासून आपण बनवलेलं आहे, याच्यावरचे जे काही सबस्क्रायबर आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे, त्याकरता चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.